पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते अविनाश धर्माधिकारी यांना समर्थ पुणे पुरस्कार देणार असल्याची माहिती सुनील शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. समर्थ पुणे परिवाराच्या वतीने प्रख्यात शिक्षण तज्ञ, लेखक, विचारवंत, प्रभावी व्यक्ते व माजी संधी अधिकारी माननीय अविनाश धर्माधिकारी यांना समर्थ पुणे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा समर्थ पुणे परिवाराचे मुख्य निमंत्रक जगन्नाथ लडकत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. हा पुरस्कार पुण्याचे पालकमंत्री माननीय गिरीश बापट यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येणार असून 7 जून 2017 रोजी 5:30 टिळक स्मारक मंदिर पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती सुनील शितोळे यांनी या प्रसंगी दिली. मी सुनील शितोळे. गेले 15-20 वर्ष एक सामाजिक किंवा जे काही उपक्रम चांगले उपक्रम आहे ते उपक्रम राबवत आलेलं आहे आणि नुकताच समर्थ पुणे परिवार या परिवाराच्या माध्यमातून काही जे व्यक्ती असतात की जे समाजासाठी काही चांगल्या गोष्टी करत असतात या व्यक्तींना आपण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणं हे समर्थ पुणे परिवाराच्या वतीनं आम्ही गेले 2 वर्ष करत आलेलो आहोत. यामध्ये रोख रक्कम, पुणेरी पगडी, त्याचबरोबर मानपत्र आणि अशा प्रकारचा हा पुरस्कार असतो. मागच्या वेळेस पांडुरंग इतिहासतज्ञ पांडुरंगशास्त्री बलकवडे यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि यावर्षी अविनाशजी धर्माधिकारी यांना हा पुरस्कार 7 तारखेला 7 जूनला टिळक स्मारक मंदिर या ठिकाणी सायंकाळी 5:30 देण्याचा मानस आहे आणि तो पुरस्कार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार गिरीजी बापट यांच्या हस्ते तो देण्यात येईल. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर नितीनजी करमळकर हे प्रमुख पाहुणे राहतील. समर्थ पुणे परिवार पुणे शहरामध्ये अत्यंत नावलौकिक या संस्थेनं प्राप्त केलेल्या अल्पावधीमध्ये आणि आमच्या कामामुळे आम्ही हा समर्थ पुणे पुरस्कार शहराच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर घालणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी आम्ही देत असतो. या पुरस्काराचं स्वरूप मोठं आहे. हा पुरस्कार देण्यामागची भावना जी आहे की आपण या मोठ्या व्यक्तींचा उचित गौरव ज्याला आपण म्हणतो की ज्या गौरवामुळं त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना अतिशय चालना मोठ्या प्रमाणात मिळेल की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये आपोआपच दृढ होणार असल्याकारणानं या पुरस्काराचं महत्त्व आहे. या पत्रकार परिषदेस परिवाराचे ॲडव्होकेट मिलिंद जगताप, श्रीमती श्यामला देसाई, शिवाजी गोखले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी युवराज नायर, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे मेट्रो, पुणे.